नमस्कार, आज आई रसोईमध्ये आपण वेगळ्या पद्धतीने गुलाबजामुनची भाजी करणार आहोत। चला आपण सुरू करूया। त्याच्यासाठी साहित्य कांदा आणि लाल मिरचीचे मिक्सरमधून काढलेले आहे। दोन कांदे घेतलेले आहेत मोठे मोठे आणि 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत। टमाटर, जीरा, मीठ, हळद, धनिया, लाल मिर्च, लसन, अदरक, तेजपत्ता, कलमी, मिरे, लवंग, छडीला, दगडी फूल, सांबार। आता आपण ही भाजी घेऊया। त्याच्यामध्ये थोडं तेल टाकलेलं आहे मी भाजण्यासाठी। आता मिक्सरमधून काढून घेऊया आपण। आपण हे आता मिक्सरमधून काढलेलं आहे, पण जास्त बारीक नाही केलेलं आहे मी। आता चला फोडणी देऊया आपण। जिरं टाकून घेऊया आपण। जिरा, मिरची आणि कांद्याची पेस्ट, हळद, धनी पावडर, मसाला, आपला कांदा झालेला आहे। आता टमाटर टाकून घेऊया आपण। टमाटर आणि मीठ, ते चांगलं रूळ द्यावं लागते, टमाटर शिजले पाहिजे। आता हा आपला मसाला झालेला आहे। आपण मिरची पावडर टाकून घेऊया। आपलं मिरची पावडर झालेलं आहे। आता आपण याला रस्सा करूया। आपण पाणी टाकून घेऊया। भाजी झालेली आहे। आपण आता बंद करूया।
आणि सांबार टाकून घेऊया. आता याच्यामध्ये गुलाबजामुन सोडूया आपण. हे गुलाबजामुन पाकात न सोडता याची भाजी बनवता येते अशी. ही आपली भाजी तयार आहे. हे गुलाबजामुन रस शोषून घेतात, याच्यातला रस शोषून घेतात. आपली भाजी झालेली आहे. मसालेदार गुलाबजामुनची भाजी तयार आहे. तुम्ही करून बघा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.